राजकारण मी म्हणणार नाही पेटले. मी जे काही पत्रकातनं बोललो किंवा जे काही हे केलं, माझं म्हणणं एकच आहे की जे स्वप्न दाखवून किंवा ज्या मुद्द्यावर उदयनराजेंनी मागची नगरपालिका लढवली आणि सातारकरांना जे त्यांनी एवढं सगळं सांगितलं होतं, ते सगळं उदयनराजेंचं आणि सातारा विकास आघाडीचं जे काही सगळे मुद्दे होते, स्वप्न जे दाखवत, सगळं खोटं ठरलेलं आहे हा पहिला विषय आहे. पहिलं तर सर्वसामान्य घरातल्या स्त्रीला नगराध्यक्ष करणार असं त्यांनी भूमिका घेतली होती आणि सातारकरांनी पण त्यांना त्या विषयावर साथ दिला. माधवीताई कदम अध्यक्ष झाल्या, पण माधवीताईंना काम करून दिलं का हा पहिला विषय. 5 वर्षांमध्ये त्यांना नगराध्यक्ष म्हणून त्यांचे अधिकार वापरून दिले का त्या चेक काढत नाहीत किंवा नगरसेवक जे आहेत तिथले त्यांचं कमिशनसाठी त्या ऐकत नाहीत म्हणून त्यांना त्यांच्यावर दबाव ठेवला गेला. आणि ही वस्तुस्थिती, त्यांना काम करून दिलंच नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त मी एकच मगाशी सांगितलं तर परत म्हणतो की माधवीताईंचं एकच मी अभिनंदन करतो की त्यांना रजेवर जायला लागलं नाही. म्हणजे रंजना रावत पण थेट अध्यक्ष झाल्या होत्या, त्या सह्या करत नव्हत्या सांगितलेल्या ह्याच्यावर, म्हणून शेवटी सातारा विकास आघाडीनं आणि उदयनराजेंनीच त्यांना रजेवर पाठवलं. माधवीताईंची जमेची बाजू एकच आहे की त्यांना रजेवर जायची वेळ त्यांच्यावर आली नाही. दुसरं, भ्रष्टाचारमुक्त हे त्यांनी केलं होतं. आज भ्रष्टाचाराबाबत त्यांच्या विरोधातल्या आघाडीचं म्हणा किंवा आम्ही कुणी बोलण्यापेक्षा त्यांचेच नगरसेवक एकामेकावर आरोप करतायत आणि कोण किती कमिशन कशातनं खातं आहे, घंटागाडीतनं कोण पैसे खातं आहे, कचरा डेपोतनं काय झालं, टेंडर जे होत आहेत त्यातनं कुणी म्हणजे काय म्हणायचं, आपला मस्जिदला ठेकेदार जर नाही आला तर तिथं होणारी भांडणं, हे त्यांच्याच लोकांनी बाहेर काढलेत आणि ह्या बातम्या प्रेसनं स्वतः छापलेल्या आहेत, जे काही मी बोलत नाही हे उघड आहे. मग ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. सातारकरांना आपल्या नगरपालिकेचा अभिमान असला पाहिजे, आपली नगरपालिका चांगलं काम करती आहे ही भावना सातारकरांच्या मनामध्ये जागृत झाली पाहिजे आणि त्यासाठी यांच्या विरोधामध्ये येणारी नगरपालिकेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. आणि माझी एकच सातारकरांनी आहे की सातारकरांनी 100% म्हणजे ह्यांच्या कारभाराला तर आता तिलांजली जली आहेच, ते काय सातारकर थांबत नाहीत. फक्त पुढं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक तर शहराची सुधारणा आणि पुढं नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक तर शहराची सुधारणा आणि शहरामध्ये चांगल्या योजना ह्या राबवण्याचं काम करू. राज्य सरकारकडनं आत्तापर्यंत भरभरून निधी आला आहे. दुर्दैवानं केंद्राकडून ज्या केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये उदयनराजेंनी केलं, केंद्राकडनं कुठल्याही मोठ्या योजना सातारला मिळाल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मी माहितीच्या अधिकारामध्ये कुठल्या ह्याच्याकडनं किती निधी आला आहे काढला आहे त्याची माहिती त्यांनी पण द्यावी की राज्य सरकारनं किती निधी दिला आणि केंद्र सरकारकडनं किती आला ही त्यांनी पण माहिती द्यावी. तेव्हा असलं आहे, त्यामुळं 4 वर्ष 11 महिने झालं, 1 महिन्यामध्ये मी सातारसाठी हे करतो आहे, 1500 कोटी आणतो, हे करतो ते करतो, हे जे आहे हे फक्त सातारकरांना दाखवायचा माझा प्रयत्न आहे की बाबा ह्या नौटंकीला बळी पडू नका, हे सगळं नाटक आहे, येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे सगळं चाललं आहे. आज कुठलाही हे म्हणजे योजना हे नाही. सगळ्यात महत्त्वाचं आज कास्टचं धरण झालं, आमदार म्हणून मी पाठपुरावा केला, कास्टचं धरण मंजूर केलं, काम सुरू झालं. दुर्दैवानं नगरपालिकेत सत्ता त्यांची होती, त्यांनी वेळेत ते काम केलं नाही, ते काम अडकलं, परत शासनाकडे जाऊन सुधारित प्रशासकीय मान्यता आणून वाढीव निधी या कामाला उपलब्ध करून दिला आणि आज हे काम 95% पूर्ण झाले. पण आज जे पाणी कास्टमध्ये साठलेलं आहे, जे आपण म्हणतो की कास्टची 5 पट कपॅसिटी वाढली आहे, आज जे पाणी कास्टमध्ये जे साठले ते सातारकरांना ह्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळं मिळू शकत नाही वाढीव पाणी, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जो परवा फोटो ह्यांनी जाऊन त्या नागरी ह्या मंत्र्यांना दिला किंवा कास्टच्या ह्याची वाढीव पाईपलाईन निघाल, ही पाईपलाईन ह्याची प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, ह्याचं टेंडर, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला अजून 10-11 महिने जाणार. त्याच्यानंतर हे काम जर कुठं अडकलं नाही किंवा काही झालं नाही तर होणार, म्हणजे अजून 2-1 वर्ष तरी हे सातारला कास्टचं जे वाढलेलं पाणी आहे
जे सातारकरांसाठी काम झालं ते त्याचा काही एक फायदा होणार नाही. मग हे पाप कुणाचं, ह्या पापाला जबाबदारी कोण? तुम्ही एवढ्या मोठ्या धरणाचं काम आज होतं आहे, तुमचं काही त्याच्यात संबंध नाही, पण ते धरणाचं काम होत असताना तुम्ही ते पाणी सातारपर्यंत आणू शकत नाही, कारण तुमचं लक्ष नव्हतं. तुम्ही नुसतं टक्केवारी आणि तुमचे नुसते नगरसेवक आणि आज सगळेच अध्यक्ष वगैरे सगळे तेवढ्या ह्याच्यातच होते की बाबा रोज खायला कुठनं तरी मिळालं पाहिजे, कमिशन जे आहे ते रोज कुठनं तरी आलं पाहिजे, आणि म्हणून हे. त्यामुळं आमचा वैयक्तिक आरोप बिरोप काही नाही, जे झालं आहे ते लोकांपुढं मांडण्याचं काम मी करतो आहे.